बघूया। केंद्र सरकारनं देशातल्या 10 सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केलेली आहे। आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक बँकांची संख्या 18 वरून 12 वर येणार आहे। 2017 पर्यंत देशामध्ये 27 सरकारी बँका होत्या, आता ही संख्या 12 वर येणार आहे। तसंच नीरव मोदी सारखी प्रकरणं टाळण्यासाठी 250 कोटींच्या वरील कर्जावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष एजन्सीची आता स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं सरकार उचलत असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे। त्याशिवाय रेपो रेटवर आधारित व्याजदर आणि कर्ज वसुली कर्ज मंजुरी संदर्भात मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत। द लार्ज कपॅसिटी ऑफ वन बँक, द टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कपॅसिटी ऑफ अनदर अँड द स्ट्रॉंग डिपॉझिट फ्रँचाईज द थर्ड हॅज are all being brought together. So Punjab National Bank, Oriental Bank of Commerce and United Bank will be brought together and they shall form the second largest public sector bank with business of 17.95 lakh crores, which is at least approximately 1.5 times that of Punjab National Bank.